6 मे रोजी मध्य प्रदेश येथील रीवा जिल्ह्यातील सिव्हल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावरून एका बाळाचे अपहरण झाले आहे. फेरी विक्रेते असणारे एक दाम्पत्य रस्त्यावरील फुटपाथवर झोपले होते. त्याचवेळी 2 बाईकस्वार या दाम्पत्याजवळ आले. त्यांनी 6 महिन्याच्या बाळाला जबरदस्तीने उचलून नेत पळ काढला. ज्याचे बाळ चोरीला गेले होते ते लोक फेरीचा धंदा करतात. त्यांनी या प्रकरणाची तक्रार सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी त्वरित CCTV सहाय्याने बाळाच्या अपहरण करणाऱ्यांना ताब्यात घेतले. मात्र तोपर्यंत 6 महिन्याचे बाळ महाराष्ट्रात आणले गेले होते. अपहरणकर्त्यांनी नितीन सोनी आणि स्वाती सोनी उर्फ मेहक खान या दाम्पत्याचे नाव सांगितले. सोनी दाम्पत्य कल्याणला राहतात अशी माहिती मध्य प्रदेश पोलिसांना मिळाली. त्यांनी त्वरित कल्याण पोलिसांशी संपर्क साधला. DCP सचिन गुंजाळ, ACP कल्याणजी घेटे आणि खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अमरनाथ वाघमोड यांनी 6 महिन्याच्या बाळाच्या सुटकेसाठी 6 पथके तयार केली. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी नितीन आणि स्वाती सोनी या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी सांगितले की हे बाळ आमच्या शेजारी राहणारे रिक्षाचालक प्रदीप कोळंबेला देण्यात आले आहे. पोलिसांनी प्रदीप कोळंबेला ताब्यात घेतले. प्रदीपने सांगितले की हे बाळ अमोल येरुणकर आणि त्याची पत्नी आरवी येरुणकरला देण्यात आले आहे. पोलिसांनी येरुणकर पतीपत्नीला ताब्यात घेतले आहे. त्यांनी सांगितले की 6 महिन्याचे बाळ रायगड येथील पोलादपूरमध्ये राहणारे शिक्षक श्रीकृष्ण पाटील यांना दिले आहे. पोलिसांनी पनवेल येथून शिक्षक पाटीलला ताब्यात घेऊन त्याच्याजवळ असलेल्या बाळाची सुटका केली आहे. तसेच बाळ सुखरूप आहे अशी माहिती DCP सचिन गुंजाळ यांनी दिली आहे. काल सकाळी रिवा डिस्ट्रिक्टचे SP यांच्याकडून माहिती मिळाली की रिवा डिस्ट्रिक्टमधील सिव्हिल लाईन एरियातून एका 6 महिन्याच्या मुलाचं अपहरण झालेलं आहे आणि त्याची विक्री ही कल्याण पश्चिममधील शहाड भागामधील काही लोकांना केलेली आहे. त्यांच्याकडून तोंडी माहिती मिळाल्यानंतर हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि लहान मुलाचं असल्यामुळे याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे साहेब यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी सांगितले की यामध्ये सर्वप्रथम आपली प्रायोरिटी ही बाळाला सुखरूप सोडवणं हीच असणार आहे. यामुळे आम्ही इथे लगेच आमची DB टीम तयार केली आणि त्या बाळाचा शोध घेतला. या तपासामध्ये असं आढळून आलेलं आहे की पोलादपूर येथील श्रीकृष्ण शांताराम पाटील वय वर्ष 53 हा शिक्षक आहे आणि या शिक्षकाला बाळ पाहिजे होतं. त्यांनी आपल्या इथे कोलविला कल्याण पश्चिम येथे राहणारे एक येरुणकर कुटुंब आहे, त्यामध्ये आरवी येरुणकर आणि अमोल येरुणकर आहेत, त्यांच्याकडे बाळाची मागणी केलेली होती. या कुटुंबाने येरुणकर कुटुंबाने त्यांच्या ओळखीचा रिक्षावाला प्रदीप कोळंबे हा सुद्धा राहणारा शहाडचा आहे याला ही काम दिलेलं होतं की एक लहान मूल पाहिजे. या प्रदीप कोळंबे यांनी त्याच्याजवळ शहाडला राहणारे एक मूळचं MP कुटुंब आहे नितीन सोनी आणि स्वाती सोनी यांना ही काम दिलं की आम्हाला एक बाळ पाहिजे आणि हा नितीन सोनी हा मूळचा MP असल्यामुळे त्यांनी त्याचे तेथील कॉन्टॅक्ट MP वापरले आणि तिथून त्याच्या मित्रांद्वारे ह्या बाळाचं अपहरण केल्याचं निष्पन्न झालेलं आहे तो. आणि हा मूल हा जो अमोल येरुणकर आहे ज्याला बाळ पाहिजे, श्रीकृष्ण पाटील हा शिक्षक आहे, श्रीकृष्ण पाटील त्याचा हा स्टुडंट होता, विद्यार्थी होता आणि हा विद्यार्थी लीलावती हॉस्पिटलमध्ये काम करत होता म्हणून श्रीकृष्ण पाटलाने याला ही कामगिरी दिलेली होती की त्याला एक बाळ पाहिजे. यामधील जे आरोपी आहे नितीन सोनी आणि स्वाती सोनी हिचं यांचं जे बॅकग्राऊंड आहे मूळचे MP आहेत, इथे 6 वर्षापासून शहाडमध्ये राहतात, धावत्या ट्रेनमध्ये खेळणी आणि वस्तू विक्रीचं काम हे करतात. दुसरा आरोपी जो आहे प्रदीप कोळंबे हा रिक्षा चालवायचं काम इथे कल्याण स्टेशनला करतो. पुढचे 2 आरोपी आहेत आरवी येरुणकर ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करते, तिचा नवरा जो आहे तो लीलावती हॉस्पिटलमध्ये अटेंडंट आहे अमोल येरुणकर आणि याच्यातील मुख्य आरोपी याच्यामधील जो बेनिफिशियरी आहे श्रीकृष्ण पाटील ज्यांनी ते बाळ घेतलेलं आहे विकत घेतलेलं आहे हा गोळेवली महाविद्यालय तालुका पोलादपूर येथे शिक्षक आहे. लोकनायक न्यूज